विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे स्टार्ट टू रिवाईज असं मी मध्ये दिलंय मला ही गोष्ट एक्सप्लेन करायची आहे केमिस्ट्रीचा प्रकारच वेगळा आहे बरं का मी तुम्हाला आता तुम्ही एक अनुभव घेतला का की फिजिक्सच्या पेपर नंतर बरीचशी मुलं तणावात होती मी गेल्या दहा बारा वर्षापासून हे बघतोय मी सेम टाइम टेबल दोन हजार तेरापासून ना हेच टाइम टेबल बोर्डचं लक्षात घेतं काही चेंजेस नाही आहेत की फिजिक्सला चार पाच दिवस सुट्टी आणि केमिस्ट्रीला एक दिवस सुट्टी मग होतं का हो का काय की फिजिक्सला पेपर अवघडच गेला म्हणून भरपूर लोक तणावात जातात आणि त्याचा केमिस्ट्रीवर इफेक्ट होतो मग हे माझा अनुभव गेल्यावर काल पण अगदी खरा ठरला आता माझा आणखीन एक अनुभव सांगतोय तुम्हाला की केमिस्ट्रीला एकच दिवस आहे मग मुलं काय करतायत की सगळा पोर्शन फिनिश करायचा प्रयत्न की फार थोड्या मुलांना शक्य होणार आहे सगळा पोर्शन फिनिश करणं तुम्हाला जमणार नाही बऱ्याच मुलांना एक दोन टॉपिक शिल्लक राहणार आहेत मग ते करत बरण्या बसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे लवकरात लवकर रिव्हिजन स्टार्ट करा ॲट एनी कॉस्ट तुम्हाला आज एक रिव्हिजन कम्प्लीट करूनच झोपायचं आहे मी तुम्हाला सांगतो आज जागा मी तुम्हाला काल काय बोलतो फिजिक्सच्या पेपरच्या अगोदर जागरण करू नका कारण केमिस्ट्री करायचं आहे पण आज काय सांगतोय तुम्हाला मी की मॅथचा अभ्यास आहे ना आपला होतो अगदी एका दिवसात सुद्धा होतो तिथे काय आपल्याला काय लर्न वगैरे करायचं नाहीये रट्टा मारायचं नाहीये थोडक्यात म्हणे आपण तिथं होतो अभ्यास होतो हे लक्षात घ्या मग आज थोडं जागा पण आज फर्स्ट रिव्हिजन ऍट एनी कॉस्ट कम्प्लीट करूनच झोपा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा एकदा फायनल रिव्हिजन हे झाल्यानंतरच तुम्हाला पेपर बऱ्यापैकी सोपा जाणार आहे लक्षात घ्या तर होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो की आपण पुन्हा रिव्हिजन त्याच न करणार आहे की सुरुवातच आपण लॉज न करणार आहे मग तो सांगायला गरज नाही बरं किती वेळा तेच तेच ना लॉज डायग्रॅम डिस्टिंग्विश डेरेव्हेशन युजेस इन ऑर्गॅनिक पार्ट सेपरेट जातले तीस ते चाळीस प्रश्न त्यात अनोमलस बिहेव्हिअरचा एक प्रश्न माझ्याकडून राहिला होता बरं का लक्षात घ्या पुन्हा कोणाचा ऑक्सिजन आणि फ्लोरीनच अनोमलस बिहेव्हिअर दिलंय तो सुद्धा आय एम पी क्वेश्चन आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस एकदा रिवाईज करणं गरजेचं आहे तुम्हाला सांगू का बघा मी कसं रिवाइज करतोय फर्स्ट स्टेप सल्फर डायऑक्साइड सेकंड स्टेप सल्फर ड्रायऑक्साइड मध्ये कन्व्हर्जल थर्ड स्टेप सांगतो ओलियम फॉर्म होत फोर्थ स्टेप मध्ये एच टू सगळं लक्षात राहिलंय मी तुम्हाला सांगू का तरी ती दुसरी रिॲक्शन एस टू ची ती रिवाईज करा म्हणजे काय पॉईंट आहे माहिती आहे का की फायनल रिव्हिजन मध्ये तुम्हाला असे प्रश्न पुन्हा रिवाइज करावे लागतील जिथे तुम्ही थोडंसं अखळत आहे उदाहरणार्थ कोलर्श लॉ इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये स्टेटमेंट त्याचं विचित्र आहे थोडस मग मेन मुद्दा असा आहे की थोडस काय राहिलं असेल करायचं ते ठेवून जे झालंय ते रिवाइज करणं गरजेचं आहे मी मला खूप आनंद होतोय कारण मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये बघितलं की मुलांच्या नोट्स तयार आहेत त्यांनी लिहिलंय अगदी काहींच्या तर अगदी परफेक्ट नोट्स आहेत अशा नोट्स आहेत की अगदी असं वाटतंय की ते आपण सगळ्यांना देऊ शकतोय पण मी तुम्हाला सांगतो या क्षणाला आता दुसऱ्याला पीडीएफ मागत बसायचं नाही आपण आपण आपल्या ज्या नोट्स आहेत आपण जे केले कालपासून आणि आज दिवसभर जे केलंय ना तेच रिव्हाइज करायचंय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला धन्यवाद पण म्हणायचं आहे कारण ऍक्च्युली आपले आय थिंक वन फिफ्टी फोर नाही वन फिफ्टी फाईव्ह सबस्क्रायबर आय थिंक कम्प्लीट झालेत लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगू का ह्या चार पाच दिवसात एवढा लोड आहे की कि सबस्क्रायबर किती झाले हे पण मला आठवे ना बरं का मी तुम्हाला सांगतो वन फिफ्टी फाईव्ह झालेत वन फिफ्टी फाईव्ह तुमच्यामुळेच म्हणजे जेव्हा आपण सुरू केली होती जर्नी तेव्हा वन थर्टी सिक्स होते ती अगदी आता वन फिफ्टी फाईव्ह झाल्यात लक्षात घ्या खुश आहे मी तर होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करायचं आहे की पेपरमध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवायची फायनल रिव्हिजन करत असताना की बोर्डचे जे तीन पेपर आहेत ना मार्च ट्वेंटी ट्वेंटी टू चा जुलै ट्वेंटी ट्वेंटी टू चा आणि सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन हे आणि माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट मध्ये आपण एलबीएस प्रोवाइड केले होते तिथं आहेत पेपर अजून ते चेक करा ओके आणि तेवढे चार पाच पेपर मात्र पुन्हा फायनली ओव्हरलुक करा ओके आणि एखादा पार्ट राहिला असेल तर राहू दे त्याचा तणाव एवढा घ्यायचाच नाही जे केलं ते परफेक्ट केलं बास होत ओके आणि प्रश्न शोधा म्हणजे कसं बघा की तुम्ही सगळे लॉ केलेत ना मग त्याच्यावर बेस्ड एमसीक्यू कुठली क्यू कुठलीही येऊ दे त्याच्यावर बेस्ड एखादं न्यूमेरिकल येऊ दे ते जमलं पाहिजे सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओवर द सोल्युशन दिस लॉ इज असं विचारलं एमसीक्यू सीईटी आणि करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे का ध्याना तुमचा असा अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रेम दिसतंय तुम्हाला मी आता सुद्धा ऑल द बेस्ट म्हणणार आहे ठीक आहे पेपर सोपाच असणार आहे अगदी आपण जे दिले तेच प्रश्न असणार आहे दुसरा वेगळा आला तर दिला सोडून म्हणूया आपण जे आहे ते चांगले अटेम्प्ट करा ऑल द बेस्ट